बेळगाव मध्ये हिरेबागवाडी इथं झालेल्या घटनांबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांना दूरध्वनी करून तीव्र शब्दामध्ये आक्षेप नोंदवला आहे या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवरती कठोर का कारवाई केली जाईल आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाईल असं आश्वासन बोमई यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे आज कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्रातल्या वाहनांना लक्ष केलं या ठिकाणी महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांवरती दगडफेक करण्यात आली कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार आंदोलन केलं त्यानंतर फडणवीस यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना तातडीनं दूरध्वनी करत तीव्र शब्दामध्ये आक्षेप नोंदवला